सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपल्या डबल ऑ अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण जो काही टॉपिक चालू केला तर मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन, त्याच्यामधल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत पा त्या आपण पार्ट वनमध्ये कव्हर केल्या आहेत. मोशन म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलोसिटी कशाला म्हणतो, ऍक्सिलरेशन कशाला म्हणतो, आणि प्रत्येक आत्तापर्यंत आपण जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी शिकलो त्या सगळ्यांची एसआय युनिट मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये कव्हर करून दिले, आणि त्याचा सेकंड पार्ट आज आपण इथे पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण जे काही बेसिक कन्सेप्ट शिकलो पा, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन, मोशन, टाइप्स ऑफ मोशन आणि एसआय युनिट. तर हे सर्व एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजन करून आपण पुढच्या टॉपिकला चालू करूया. तर डिस्टन्स काय होतं, स्केलर क्वांटिटी होती, तिचं एसआय युनिट काय होतं, मीटर. डिस्प्लेसमेंट कोणती होती, वेक्टर क्वांटिटी, युनिट काय होतं, मीटर पर, सॉरी मीटरच त्याचं युनिट होतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, सेम त्या ठिकाणी आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पॉईंट. त्यानंतर स्पीडचं फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम, त्यानंतर स्पीडचं युनिट आपण या ठिकाणी पाहिलं होतं मीटर पर सेकंड. सेम व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी, आणि स्पीड स्केलर क्वांटिटी. तर हे व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, तिचं फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्यानंतर ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, फॉर्म्युला काय आहे, तिचं व्ही मायनस यू अपॉन टी, तिचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर मोशन, मोशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. मोशनचा फॉर्म्युला काय असतो, मोशन आणि व्हेलॉसिटी जवळपास सेम असतात, पण त्याच्यामधला जो काही बेसिक डिफरन्स आहे तो पण आपण पाहिला होता. नंतर जे काही टाइप्स ऑफ मोशन आहेत जे आपल्याला आजच्या सेशनमध्ये कव्हर करायचे आहेत, त्यांचे डेफिनेशन, एक्झाम्पल्स पूर्ण ह्या एका सेशनमध्ये आपण संपवणार आहोत. फर्स्ट आहे ऑक्सिलेटरी मोशन, रोटेशनल मोशन, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, पिरियॉडिक मोशन, सर्क्युलर मोशन आणि लिनियर. आणि लिनियर बरोबरच आपण एक पाहणार होते म्हणजे नॉन लिनियर मोशन. नंतर वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्या पूर्ण स्लाईडवरती एसआय युनिट घेतले होते, ते तुम्ही मागच्या सेशनमध्ये पाहू शकता. आता जो काही फर्स्ट मोशन आपल्याला या ठिकाणी पाहिजे त्याचं नाव आहे ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी मोशन म्हणजे काय ते आपण इथे पाहूया. डेफिनेशन बघा, ऑस्किलेशन इज गोईंग बॅक अँड फोर्थ रिपीटली बिटवीन टू पोझिशन ऑर पोझिशन ऑफ स्टेट. स्टेट किंवा पोझिशनच्या जर बॅक अँड फोर्थ डायरेक्शन असेल बघा, बॅक अँड फोर्थ, समजा हा झोका आहे, हा झोका पुढे जातोय आणि परत मागे, सॉरी बघा हा जर झोका आहे, बघा झोका सगळेजण खेळले असतील, झोका मागे जातो तशाच पद्धतीने तो पुढे पुढे येतो, म्हणजे एका स्पेसिफिक लेंथपर्यंत तो काय करत असतो, स्विंग करत असतो. तर ते मोशन कोणतं झालं, ऑस्किलेटरी मोशन. त्याच पद्धतीने बघा काही घड्याळ असतात की ज्याच्यामध्ये पेंडुलम असतं, ते पेंडुलमची पण मोशन कशी असते, सेम त्याच पद्धतीने असते. एका टाइमला तो ज्या डिस्टन्सने फिरतो त्याच डिस्टन्स त्याला दुसऱ्या साईडला पण मूव्ह करत असतो, सतत तो स्विंग करत असतो. म्हणजे एक्झाम्पल काय सांगता येतील, पेंडुलम ऑफ क्लॉक स्विंग इन द पार्क, म्हणजेच बागेत खेळ जो काही झोका खेळतो आपण तो झोका. त्यानंतर हार्ट बीट्स, मग आपलं जे काही हृदय आहे त्याचं पण मोशन कसं आहे, ऑस्किलेटरी मोशन. ते जर जेव्हा आकुंचित असतं, कॉन्ट्रॅक्टेड असतं, नंतर तेव्हा रिलॅक्स होतं, त्याचं मोशन कोणतं आहे, ऑस्किलेटरी मोशन. त्यानंतर नेक्स्ट मोशन पाहिजे आपल्याला रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय, ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड अ सर्क्युलर पाथ इन अ फिक्स्ड ऑर्बिट, दिस मोशन इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. बघा असं ऑब्जेक्ट जे एका सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करत आहे त्याला काय म्हणायचं, रोटेशनल मोशन. समजाय का, एखादी समजा एखादा बॉल आहे, जर तो एका विशिष्ट गोष्टीभोवती फिरत आहे, समजा मी जर माझ्या स्वतःभोवती फिरले तर ते मोशन कोणतं झालं, रोटेशनल मोशन. समजा हा पेन स्वतःभोवती जर फिरत असेल, बघा पृथ्वी जसं परिवलन करते त्याच पद्धतीने जर एखादी वस्तू स्वतःच्या भोवती फिरली तर तिला काय म्हणायचं, रोटेशनल मोशन. एक्झाम्पल, द मोशन ब्लेड्स ऑफ द हेलिकॉप्टर इज अ रोटेशनल मोशन. हे एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे. अजून एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी कमेंटमध्ये, अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे.
पाहायचं आहे की जे काही हेलिकॉप्टर आहे बा, हेलिकॉप्टरचे जे काही पाते असतात वरचे, तर त्याचं जे काही मोशन आहे बा, हेलिकॉप्टरचे जे काही पाते असतात, हेलिकॉप्टरचे जे काही वरच्या पात्यांचं मोशन असतं ते कसं असतं? रोटेशनल. नंतर द मोशन ऑफ व्हील ऑफ मोटर्स ऑल्सो अ रोटेशनल मोशन. बघा, जे काही गाड्यांचे चाकं असतात तर त्या चाकांचं पण मोशन कोणतं असतं? रोटेशनल मोशन असतं. क्लिअर आहे? नंतर थर्ड मोशन आपल्याला या ठिकाणी पाहिजे, त्याचं नाव आहे युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन काय आहे पा? अ टाईप ऑफ मोशन इन विच अन ऑब्जेक्ट मूव्स इन अ स्पेसिफिक पाथ ॲट अ कॉन्स्टंट स्पीड, इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. एका कॉन्स्टंट स्पीडने जर एखादी गोष्ट मूव करत असते एखाद्या स्पेसिफिक पाथमध्ये, तर त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. बघा, स्पीड कसं आहे कॉन्स्टंट, वेलोसिटी कशी असणार आहे कॉन्स्टंट. दिस मीन्स द वेलोसिटी रिमेन्स सेम. बघा, स्पीड सेम आहे म्हणजे वेलोसिटी पण सेम असणार. अँड ॲक्सलरेशन रिमेन्स झिरो. बघा, जर वेलोसिटी सेम आहे मग काय होईल? वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल आणि फायनल. जर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे तर फायनल फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी कशी असणार आहे? इक्वल असणार आहे, सेम असणार आहे. आता जर व्ही आणि यू एकच आहे तर आपण जर व्ही मायनस यूची सबट्रॅक्शन केली तर आन्सर काय मिळणार आहे? झिरो. म्हणून या ठिकाणी सांगितलं ॲक्सलरेशन रिमेन्स झिरो. एक्झाम्पल पहा, अवर अँड हाफ अ क्लॉक निडल ऑफ स्विंग मशीन. बघा, जे काही शिवायच्या मशीन असतात का, शिलाई मशीन असतात, तर त्याची जी काही सुई असते तर तिचं मोशन कोणतं असतं? युनिफॉर्म मोशन. ती तिच्या पाथमध्ये फिरत असते, तिला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. नंतर हवर अँड हाफ अ क्लॉक, जे काही घड्याळ्याचे बघा काटे आहेत, ते कसे विशिष्ट वेळेमध्ये फिरत असतात एका कॉन्स्टंट स्पीडने, ते पण एक्झाम्पल कशाचं आहे? युनिफॉर्म मोशन. त्यानंतरचं मोशन जे आहे ते तुमच्या समोर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं ते या ठिकाणी आपण पाहूया. मोशन इन विच अँड ऑब्जेक्ट ट्रॅव्हल विथ अ व्हॅलिड स्पीड. व्हॅलिड म्हणजे काय? नॉट कॉन्स्टंट. व्हॅलिड म्हणजेच काय? नॉट कॉन्स्टंट स्पीड. दिस मोशन इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म मोशन. बघा, युनिफॉर्म मोशनमध्ये स्पीड कसा असायचा? कॉन्स्टंट. ॲक्सलरेशन किती होतं? झिरो. पण नॉन युनिफॉर्ममध्ये ॲक्सलरेशन झिरो नसतं. ॲक्सलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो. आणि वेलॉसिटी असेल, स्पीड असेल, कॉन्स्टंट नसतो. एक्झाम्पल रनिंग हॉर्स. बघा, पळणारा जो काही घोडा त्याचं मोशन बोलतं नॉन युनिफॉर्म मोशन. त्यानंतर फ्लाइंग बटरफ्लाय, पक्ष्यांचं उडणं असेल, फुलपाखरांचं उडणं असेल, ते पण कोणतं मोशन झालं? नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, सर्वांना क्लिअर आहे? त्यानंतर नंतरचं मोशन आहे बघा, पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय ते पाहायचं आपल्याला. मोशन विच रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, दिस मोशन इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. त्यालाच काय म्हणायचं? पिरियॉडिक मोशन. एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत, अ गर्ल स्विंग ऑन अ स्विंग अ क्लॉक्स पेंडुलम. बघा, हे एक्झाम्पल कशाचे होते? युनिफॉर्म मोशन, सॉरी ऑस्किलेटरी मोशनचे. बघा, या ठिकाणी पण तुम्हाला तेच मिळत आहे, पेंडुलम ऑफ क्लॉक आणि स्विंग इन द पार्क. आणि हेच एक्झाम्पल रिपीट कुठे होत आहेत? पिरियॉडिक मोशनमध्ये. का बरं? कारण की ॲक्च्युअल टाईम, स्पेसिफिक टाईममध्ये ते मूव करणार आहेत. गर्ल ज्या इंटरवलने मागे गेली त्याच इंटरवलचा चोका पुढे जाणार आहे. आणि पेंडुलमचा पण टाईम कसा असतो? कॉन्स्टंट असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे दोन एक्झाम्पल कशाचे आहेत? पिरियॉडिक मोशनचे. त्यानंतर पुढचं मोशन, सर्क्युलर मोशन. अतिशय सोपं असं मोशन आहे ज्याच्याबद्दल आपण मनानेही डिफाईन करू शकतो. डेफिनेशन पहा, द मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑर बॉडी अलॉन्ग अ सर्क्युलर कर्व पाथ, दिस मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखाद्या कर्व पाथमध्ये, म्हणजेच एखाद्या वर्तुळ आकार किंवा वक्र शेपमध्ये, वक्र आकारामध्ये जर एखादी बॉडी ट्रॅव्हल करत असेल, एखाद्या बॉडीचं मोशन असेल, तर ते मोशन कोणतं झालं? सर्क्युलर मोशन. बघा, समजा हे एखादं ग्राउंड आहे आणि याच्यावरती एक माणूस ह्या डायरेक्शनने फिरत आहे. आता हा फिरणार कसा? सर्क्युलर डायरेक्शनमध्ये, म्हणजेच कर्व पाथमध्ये. मग त्याचं मोशन कोणतं झालं? सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल पहा, मोशन ऑफ अ व्हील. गाडीचं चाकाचं पण मोशन कोणतं असतं? सर्क्युलर, करेक्ट. त्यानंतर
नंतर अ स्टोन टाईड टू स्ट्रिंग, बघा जे काही शेतामध्ये बघा पक्षी हाताळण्यासाठी जे काही धान्यावरती जे काही पक्षी बसतात पा, तर गोफण तयार केली जाते, एक दोरी घेतली जाते, त्याच्या तोंडाला दगड बांधला जातो आणि ती फिरवली जाते, अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग, आणि मग ती फेकून तो दगड त्या ठिकाणी मारला जात असतो. तर त्या गोफणीचं मोशन पण कोणतं आहे? सर्क्युलर मोशन. त्यानंतर नंतरचं मोशन आपल्या ठिकाणी पाहिजे लिनियर मोशन. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन पाथ, दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय? एकरेषीय गती. एका लाईनमध्ये, सरळ रेषेमध्ये जर ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल तर त्या ऑब्जेक्टचं मोशन कसं असतं? लिनियर मोशन. एक्झाम्पल, कार ट्रॅव्हलिंग ऑन अ स्ट्रेट पाथ किंवा रोड. एखादी असं व्हेकल की जे एका स्ट्रेट रोडवरती काय करत आहे? रन करत आहे, तर त्याचं मोशन कोणतं असणार आहे? लिनियर मोशन. त्यानंतर द फ्री फॉल ऑफ अन ऑब्जेक्ट, बघा फ्री फॉल म्हणजे काय असतं? एखाद्या बिल्डिंगवरनं जर एखादा चेंडू पडत असेल तर त्याचं मोशन कसं आहे? खालच्या डायरेक्शनने. का बरं? ग्रॅव्हिटीमुळे. तर ही कंडिशन असते फ्री फॉलची. वरून जेव्हा एखादी गोष्ट खाली पडते तेव्हा तिचा जो काही येण्याचा मार्ग असतो कसा असतो? डायरेक्टली सरळ असतो. कसा असतो? लिनियर असतो, सरळ असतो, एका रेषेमध्ये असतो. त्याला पण काय म्हणायचं? लिनियर मोशनचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर नॉन लिनियर मोशन. लिनियर पाहिलं, आता नॉन लिनियर. नॉन लिनियर मोशनमध्ये काय आहे पा? मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज नॉट ट्रॅव्हलिंग अलॉन्ग इन स्ट्रेट पाथ, दिस मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज नॉन लिनियर मोशन. एक रेषेगती जी आहे का, तर तिच्या पूर्णपणे अपोजिट. याच्यामध्ये पाथ कशी आहे? स्ट्रेट नाही आहे. लिनियर मोशनमध्ये पाथ कशी होती? स्ट्रेट होती. नॉन लिनियर मोशनमध्ये पाथ स्ट्रेट नाही आहे, या ठिकाणी आपल्याला कळतं. एक्झाम्पल, रनिंग हॉर्स फ्लाईंग बर्ड. बघा, पळणारा जो काही घोडा आहे तो कधी एका रेषेत पळतो का? त्याची पळण्याची डायरेक्शन चेंज होत असते, पाथ चेंज होते, मग ते कोणतं मोशन झालं? नॉन लिनियर मोशन. त्यानंतर फ्लाईंग बटरफ्लाय. बटरफ्लाय पण कसं उडतं? एका स्पेसिफिक पाथमध्ये उडतं का? नाही. त्याची डायरेक्शन पण कशी असते? वेगवेगळी असते, डिफरंट असते. मग ते पण कशाचं एक्झाम्पल झालं? नॉन लिनियर मोशनचं. नंतर नंतरचं मोशन आहे रँडम मोशन. रँडम मोशन सगळ्यात सोपं. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज नॉट इन स्पेसिफिक पाथ, दिस मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज रँडम मोशन. बघा, रँडम म्हणजे काय असतं? रँडम या शब्दाचा अर्थ काय आहे? मुक्तपणे. मुक्तपणे रँडम म्हणजे काय? मुक्तपणे, स्वच्छंदपणे. तर त्याच्या नावावरूनच कळतं की रँडम मोशनला कोणती स्पेसिफिक पाथ नसते, स्पेसिफिक टाइम इंटरवल नसतो. एक्झाम्पल, मूव्हिंग क्लाउड आणि थ्रोईंग बॉल. ढग पा, ढगांचं पळणं सेम असतं का? नाही. ढग कशाप्रकारेही पळत असतात. किंवा थ्रोईंग बॉल, आपण जेव्हा बॉल फेकतो तो बॉल कुठेही जाऊ शकतो, त्याचं पण मोशन कोणतं असतं? रँडम मोशन. असे हे 10 मोशन आपण या ठिकाणी कव्हर केले आहे. लिनियर, नॉन लिनियर, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, रोटेशनल, सर्क्युलर, रँडम, ऑस्किलेटरी, यासारखे सर्व मोशन्स आपण एका टॉपिकमध्ये या ठिकाणी संपवले आहेत. याचे डेफिनेशन आणि एक्झाम्पलवरनं तुम्हाला ते मोशन काय आहेत, कसे आहेत, हे इझिली कळणार आहे. आणि ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण पूर्ण जे काही कन्सेप्ट होत्या बेसिक, त्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट कव्हर केलेल्या आहेत. असा हा आपला चॅप्टर मोशन्स अँड टाईप्स ऑफ मोशन या ठिकाणी संपत आहे. सगळ्यांना थँक्यू.